आज आपण भारत देशातील सर्वात उंच सहा धरणे पाहणार आहोत। भारतातील सर्वात उंच धरणांच्या यादीमध्ये सहाव्या क्रमांकाचे धरण आहे श्रीशैल्यम। हे धरण आंध्र प्रदेश राज्यातील कुर्नूल जिल्ह्यात आहे। भारतातील सर्वात जास्त वीज निर्मिती करणाऱ्या प्रकल्पांच्या यादीमध्ये श्रीशैल्यम धरणाचा तिसरा क्रमांक येतो। हे धरण तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या दोन राज्यांच्या सीमेवर आहे। श्रीशैल्यम धरण कृष्णा ह्या नदीवर 1960 ते 1981 साली बांधण्यात आलेले आहे। या धरणाची उंची 145.10 मीटर म्हणजेच 476 फूट आहे। या धरणाची लांबी 512 मीटर म्हणजेच 1680 फूट आहे। श्रीशैल्यम या धरणाची पाणी साठवण्याची क्षमता 308 TMC असून हे भारतातील 6व्या क्रमांकाचे सर्वात जास्त पाणी साठा असलेले धरण आहे। श्रीशैल्यम या धरणावर 1670 मेगावॉट इतकी वीज निर्मिती केली जाते। त्यामुळे हा प्रकल्प भारतातील सर्वात मोठा 4थ्या क्रमांकाचा जलविद्युत प्रकल्प आहे। श्रीशैल्यम येथील मल्लिकार्जुन हे 12 ज्योतिर्लिंगांमधील दुसरे ज्योतिर्लिंग आहे। तसेच या ठिकाणाचे अजून एक महत्त्व म्हणजे इसवी सन 1677 छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा दक्षिण दिग्विजयाच्या स्वारीसाठी गेले होते तेव्हा त्यांनी ह्या मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग ह्या ठिकाणी आवर्जून भेट दिली होती। तसेच काही दिवस मुक्कामही केला होता। ह्या परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचे एक मंदिर देखील बांधण्यात आलेले आहे। भारतातील सर्वात उंच धरणांच्या यादीमध्ये 5व्या क्रमांकाचे धरण आहे रणजीत सागर धरण। हे धरण जम्मू आणि काश्मीर आणि पंजाब ह्या दोन राज्यांच्या सीमेवर असून हे पंजाबमधील पठाणकोट आणि जम्मू काश्मीरमधील कठुआ या जिल्ह्यांमध्ये येते। रणजीत सागर धरण रावी ह्या नदीवर 1981 ते 2000 साली बांधण्यात आले होते। या धरणाची उंची 147 मीटर म्हणजेच 482 फूट आहे। या धरणाची लांबी 617 मीटर म्हणजेच 2024 फूट आहे। या धरणाची पाणी साठवण्याची क्षमता 115.83 TMC आहे। या धरणावर 600 मेगावॉट वीज निर्मिती केली जाते। भारतातील सर्वात उंच धरणांच्या यादीमध्ये 4थ्या क्रमांकाचे धरण आहे सरदार सरोवर धरण। हे धरण गुजरात राज्यातील नावागाम शेजारी आहे। हे धरण भारतातील सर्वात जास्त पाणी साठ्यांमध्ये तसेच उंचीमध्ये देखील 4थ्या क्रमांकावर येते। सरदार सरोवर हे धरण नर्मदा या नदीवर 1987 ते 2017 साली बांधण्यात आले आहे। या धरणाची उंची 163 मीटर म्हणजेच 534 फूट आहे। या धरणाची लांबी 1210 मीटर म्हणजेच 3969 फूट आहे। सरदार सरोवर या धरणाची पाणी साठवण्याची एकूण क्षमता 335.49 TMC आहे। या धरणावर 1450 मेगावॉट इतकी वीज निर्मिती केली जाते। भारतातील सर्वात उंच धरणांच्या यादीमध्ये 3रा क्रमांकाचे धरण आहे इडुक्की धरण। हे धरण केरळ राज्यातील इडुक्की जिल्ह्यात आहे। इडुक्की हे धरण पेरियार नदीवर 1963 ते 1976 साली बांधण्यात आले होते। या धरणाची उंची 169 मीटर म्हणजेच 554 फूट आहे। या धरणाची लांबी 365.85 मीटर म्हणजेच 1200 फूट आहे। इडुक्की या धरणाची पाणी साठवण्याची एकूण क्षमता 70.50 TMC आहे। या धरणावर 780 मेगावॉट वीज निर्मिती केली जाते।
भारतातील सर्वात उंच धरणांच्या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकाचे धरण आहे भाकरा धरण। हे धरण हिमाचल प्रदेश राज्याच्या बिलासपूर जिल्ह्यात आहे। हे धरण भारतातील सर्वात जास्त पाणी साठ्यांमध्ये 5व्या क्रमांकावर तसेच उंचीमध्ये 2 क्रमांकावर येते। भाकरा हे धरण सतलज नदीवर 1948 ते 1963 साली बांधण्यात आलेले आहे। या धरणाची उंची 225.55 मीटर म्हणजेच 739 फूट आहे। या धरणाची लांबी 518.18 मीटर म्हणजेच 1700 फूट आहे। भाकरा या धरणाची पाणी साठवण्याची एकूण क्षमता 339.76 TMC आहे। या धरणावर 1325 मेगावॉट वीज निर्मिती केली जाते। भारतातील सर्वात उंच धरणांच्या यादीमध्ये पहिल्या क्रमांकाचे धरण आहे तेहरी धरण अर्थात टिहरी धरण। हे धरण उत्तराखंड राज्यातील टिहरी गढवाल जिल्ह्यातील नवी टिहरी शहराजवळ आहे। टिहरी हे धरण भारतातील सर्वात मोठ्या गंगा ह्या नदीची उपनदी भागीरथी ह्या नदीवर 1978 ते 2006 दरम्यान बांधण्यात आलेले आहे। या धरणाची उंची 260.50 मीटर म्हणजेच 855 फूट आहे। या धरणाची लांबी 575 मीटर म्हणजेच 1886 फूट आहे। टिहरी या धरणाची पाणी साठवण्याची क्षमता 125 TMC आहे। या धरणावर 1000 मेगावॉट वीज निर्मिती केली जाते। भविष्यात ह्या धरणाची एकूण वीज निर्मिती क्षमता 2400 मेगावॉट इतकी होणार आहे। मित्रांनो, आपला मराठी नॉलेज वर्ल्ड हा चॅनल इंस्टाग्राम टेलिग्राम आणि फेसबुक यावर देखील आहे। तिथे फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनची लिंक नक्की पहा। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।